वर्धेचे लोकप्रिय खासदार माझे सहकारी आदरणीय रामदासजी तडस आपल्या वर्धा विभाग मतदार संघातून निवडून आलेले आपले आमदार रामदासजी आंबटकर आर्वीचे आपले लोकप्रिय आमदार दादाराव केचे वर्धेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर पंकज भोयर देवळीच्या नगराध्यक्षा सुचेताताई मडावी माजी खासदार सुरेश वाघमारे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सारिकाताई गादरे हिंगणघाटचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा वैशालीताई हिरावार सर्व नगरपालिकेचे सभासद गटनेते सन्मान्य नगरसेवक आणि उपस्थित सर्व माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो सर्वप्रथम मी रामदासजींचं मनापासून अभिनंदन करतो की देवळीसारख्या एवढ्या छोट्या नगरपरिषदेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी हा भव्य स्टेडियम बांधून पूर्ण केला याबद्दल त्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो. मी ऐकलं होतं पण मला माहीत नव्हतं की एवढं मोठं स्टेडियम रामदासजींनी बांधला. आता मी नागपूरला गेल्यानंतर आमच्याकडे पण असंच एक स्टेडियम जरूर बांधेन. या स्टेडियममध्ये त्यांनी मला सांगितलं की इथे कबड्डी खेळता येते, बॅडमिंटनही आहे, खो खोही आहे आणि कुस्ती पण होते आणि सांस्कृतिक कार्यक्रमाकरता हा मंच पण आहे. 10,000 लोकांची बसण्याची व्यवस्था आहे आणि त्यांनी आत्ताच मला सांगितलं की समोर जी गॅलरी आहे आता त्या गॅलरीवर देखील त्यांनी खुर्च्या तयार करणार आहेत बसण्याकरता, त्यामुळे या स्टेडियमची खूपच शोभा वाढणार आहे. देवळी नगर परिषदेमध्ये रामदासजींनी स्वतः लक्ष घालून अनेक वर्षामध्ये या शहराचं चित्र बदलवून टाकलेलं आहे. मी आज नागपूरवरून येताना जेव्हा पहिल्यांदा आज देवळीत आलो तेव्हा मला पहिल्यांदा लक्षात आलं की केवढा रस्ता बदललेला आहे. कारण वर्धेपासून मी आज पहिल्यांदाच रस्ता बघितला, एवढा सुंदर रस्ता झालेला आहे की अमेरिकेमध्ये जसे रोड्स असतात, जर्मनी आणि जपानमध्ये जसे रोड असतात, तसा सुंदर रोड वर्धा जिल्ह्यात देवळीत झाला या गोष्टीचा मला अतिशय आनंद आहे. आणि खरोखर आपल्या सगळ्यांना या रोडचा आनंद मिळतो याबद्दल मला समाधान आहे. आज रामदासजींनी आग्रह केल्याप्रमाणे वर्धेच्या उड्डाणपुलाचं देखील उद्घाटन जो देवळीकडे येतो त्याचाही कार्यक्रमात झाला. या ठिकाणी जी नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारत आहे ती पण सुंदर बांधलेली आहे आणि त्या इमारतीकरता 3.5 कोटी रुपये खर्च झालेले आहेत, तिचंही पण आज उद्घाटन झालेलं आहे. कनिष्ठ महाविद्यालयाचे चित्र मी बघितलं, जवळपास 2 कोटी रुपये खर्च करून सुंदर कनिष्ठ महाविद्यालयाची देखील इमारत आज पूर्ण झालेली आहे. या सर्व कामामुळे देवळीच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणावर भर पडलेली आहे. आत्ताच रामदासजींनी मागणी केली की राष्ट्रीय महामार्ग आता देवळीच्या बाहेरून गेलेला आहे पण देवळीच्या आतमधला जो रस्ता आहे त्या रस्त्याचं काम 1 टाइम डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही करून द्या. आत्ता मला असं अधिकाऱ्यांनी सांगितलं की या नॅशनल हायवेच्या कामामध्येच या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम त्यांनी 1 टाइम डेव्हलपमेंटमध्ये केला असं त्यांनी मला सांगितलं. पण मी याची चौकशी करतो कारण नुसतं डांबरी कोट लावल्यामुळे 1 टाइम काही होत नाही. दोन्ही बाजूला फुटपाथ, लाईटची व्यवस्था, चांगला रोड व्हायला पाहिजे होता. तेव्हा या कामाला पूर्ण करण्याकरता मी लक्ष घालून ते व्यवस्थित करून देण्याचा पूर्ण प्रयत्न करीन.
आज वर्धा जिल्हा पूर्ण बदललेला आहे. मी मंत्री होण्याच्या आधी या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग जो होता तो केवळ 79 किलोमीटर होता, 98 किलोमीटर होता. आणि मी मंत्री झाल्यानंतर त्याच्या 3 पट जवळपास 4 पट राष्ट्रीय महामार्ग वर्धा जिल्ह्यात झाला आणि ही संख्या आता 407.50 किलोमीटर आहे. नागपूरपासून हैदराबादपर्यंत जो रस्ता आहे त्यामध्ये 78.400 किलोमीटर लांबी, जवळपास या जिल्ह्यामध्ये 64 किलोमीटर लांबी येते आहे आणि तो 4 लेन रोड ऑलरेडी पूर्ण झालेला आहे. नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गामध्ये जवळपास 37 किलोमीटर लांबी वर्धा जिल्ह्यातली आहे, त्याच्यावर ते देखील काम या अमरावतीच्या ह्याच्यातलं ते देखील पूर्ण झालेलं आहे. या व्यतिरिक्त विशेषतः या जिल्ह्यामधला जो प्रमुख रस्ता आहे तो म्हणजे बुटीबोरीपासून सुरू होणारा रस्ता हा वर्धा देवळी मार्गाने यवतमाळ नांदेड आणि पलीकडे तुळजापूर सोलापूर तिथून सांगली आणि तिथून रत्नागिरीपर्यंत 4 लेन सिमेंट काँक्रीटचा रोड तयार झालेला आहे. म्हणजे आता रत्नागिरीच्या पोर्टवर जर कंटेनर आलं तर डायरेक्ट ते वर्धेपर्यंत यायला डायरेक्ट त्याला कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे. हा रस्ता हा केवळ रस्ता होऊ नये तर या रस्त्याच्या बाजूला इंडस्ट्रीयल क्लस्टर्स, लॉजिस्टिक पार्क आणि औद्योगिक विकास देखील या भागाचा झाला पाहिजे आणि या भागातल्या तरुण मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे हाच माझा प्रयत्न आहे. 24 तारखेला सिंधीला जे मल्टी मॉडल हब आहे ते मी शिपिंग मिनिस्ट्री असताना मंजूर करून त्यात काम केलं, पण नंतर त्या कामाला गती नसल्यामुळे मी शिपिंग मिनिस्ट्रीवर मीटिंग घेतली आणि ते NHAI लॉजिस्टिक कंपनीकडे हँडओव्हर केलेलं आहे आणि 24 तारखेला नागपूरला सेंटर पॉइंट हॉटेलमध्ये हस्तांतरणाचा कार्यक्रम होणार आहे आणि सिंधीमध्ये भारतातलं सगळ्यात मोठं लॉजिस्टिक हब बांधायचा आमचा संकल्प आहे. आयात आणि निर्यातीचं मोठं सेंटर सिंधीत होईल, तिथे इंडस्ट्रीयल क्लस्टर डेव्हलप होतील, प्री कुलिंग प्लांट, कोल्ड स्टोरेज निर्माण होतील आणि तिथून डायरेक्ट कंटेनरमधून माल हा जगात पाठवता येईल अशी व्यवस्था आपण सिंधी रेल्वेला करणार आहे. त्याचबरोबर आम्ही आता ब्रॉडगेज मेट्रोच्या देखील कामाला जवळपास सगळ्या परवानग्या मिळालेल्या आहे आणि ही ब्रॉडगेज मेट्रो करण्यामध्ये नागपूरपासून तर वर्धाच नाही तर नागपूरपासून वर्धा यवतमाळपर्यंत, नागपूरपासून तर अमरावतीपर्यंत, नागपूरपासून तर बैतूलपर्यंत काटोल नरखेड आणि बैतूल, नागपूरपासून तर छिंदवाड्यापर्यंत, नागपूरपासून तर गोंदियापर्यंत, नागपूरपासून तर वडस्यापर्यंत, नागपूरपासून तर रामटेकपर्यंत आणि नागपूरपासून तर चंद्रपूरपर्यंत अशा प्रकारे 950 किलोमीटर ही ब्रॉडगेज मेट्रो 1 वर्षाच्या आत सुरू करण्याचा माझा प्रयत्न आहे. या मेट्रोची स्पीड 140 किलोमीटर प्रतिघंटा आहे. ही प्रत्येक स्टेशनवर थांबणार आहे, त्यामुळे नागपूर ते वर्धा हे अंतर केवळ 35 मिनिटात पार होणार आहे आणि नागपूर ते देवळी हे 40 मिनिटात पूर्ण होईल आणि नागपूर ते यवतमाळ हे 1 तासात पूर्ण होईल, नागपूर ते अमरावती 1 तास 20 मिनिटात पूर्ण होईल आणि या मेट्रोला 6 डबे आहेत, 4 डबे इकॉनॉमिक क्लासचे एअर कंडिशन मेट्रो आहे, त्याच्यामध्ये वायफाय आहे, TV आहे आणि विमानामध्ये जशी एअर होस्टेस नाश्ता आणि चहा कॉफी घेऊन येईल तशी पण व्यवस्था आहे आणि याचं तिकीट ST बसच्या बरोबरचं राहणार आहे आणि याचा जो बिझनेस क्लास आहे त्याच्यामध्ये तुम्हाला झोपून प्रवास करता येणार आहे असा चांगला आहे. याला 2 डबे माला करता आहे, फळं, भाजीपाला, दूध, औषधं
याच्याकरता आपल्याला त्याचे देखील ठेवलेले आहे। अशी 8 डब्याची मेट्रो आहे, इलेक्ट्रिकवर चालणार आहे, प्रत्येक स्टेशनवर 1 मिनिट 1.5 मिनिट थांबेल आणि लगेच स्पीड घेईल, अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आहे। आजच मी आत्ता रामदासजींच्या, पंकजजींच्या, दादारावच्या उपस्थितीमध्ये यवतमाळ ते वर्धा रेल्वे लाईनच्या कामाचा आढावा घेतला, वर्धा ते बल्लारशा रेल्वे लाईनचा आढावा घेतला आणि त्याचबरोबर काल नागपूरमध्ये मी नागपूरच्या कलेक्टरबरोबर नागपूर ते वर्धा याही रेल्वे मार्गाचा आढावा घेतला। या कामातल्या अडचणी सगळ्या दूर करायला सांगितलेल्या आहे। 80% ॲक्विजिशन वर्धा यवतमाळ म्हणजे याचं काम झालेलं आहे आणि आता लवकरच हे काम येत्या वर्षभरात पूर्ण करून वर्धेवरून नांदेडपर्यंत जाण्याचं जे आपलं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। रेल्वे झाली, रोड झाला, आता यानंतर रामदासजी आता हेलिपोर्ट आम्ही बांधणार आहोत। या मार्गावर हेलिकॉप्टर उतरवण्याकरता रोड साइड ॲम्युनिटीजमध्ये हेलिकॉप्टरची व्यवस्था केली आहे आणि आता ड्रोनची पॉलिसी आलेली आहे, म्हणजे 200 किलोपर्यंत म्हणजे 2 क्विंटलपर्यंतचा माल ड्रोनमध्ये टाकला की तो हवेतून उडेल आणि तो तुमच्या घरी येऊन पोहोचून देईल। म्हणजे आता रात्रीचं जेवण जर तुम्ही वर्धेच्या हॉटेलला ऑर्डर केलं तर ते हवेतून उडत उडत रामदासजी तुमच्या घराच्या स्लॅबवर येऊन उडेल आणि तुम्हाला जेवायला मिळेल। आता टेक्नॉलॉजी बदलली आहे आणि ते जे ड्रोन आहे त्याचंही पण आता आम्ही काम सुरू केलं आहे। 350 रोड साइड ॲम्युनिटीज आम्ही बांधतो आहे, त्यामध्ये ड्रोनमधून उतरण्याची व्यवस्था होणार आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपला विदर्भ बदलतो आहे। आज मला आनंद झाला की मी आज 2 महत्त्वाच्या कामाला भेटी दिल्या। धाम नदीवरचा जो प्रकल्प आहे त्याचं खोलीकरण आणि रुंदीकरणचं काम बजाज फाउंडेशनच्या वतीने मी राहुल बजाज यांना विनंती केली, त्या कामापैकी 26 किलोमीटरपैकी 2 किलोमीटरचं काम पूर्ण झालेलं आहे आणि तिथे जे पाणी उपलब्ध झालेलं आहे त्यामुळे पुढील 25 वर्षामध्ये वर्धेला कधीच पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही याची व्यवस्था तिथे झालेली आहे। त्याच व्यतिरिक्त 30 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे आणि त्या पाण्यामुळे आजूबाजूच्या 2000 हेक्टर जमिनीला पाणी पण उपलब्ध होणार आहे। दुसरं मांडवा गावामध्ये आम्ही आज भेट दिली, JNPT च्या माध्यमातून 9 किलोमीटर खोलीकरण रुंदीकरण आपले माधव कोटस्थाने यांच्या नेतृत्वाखाली पूर्ती समृद्धी सिंचन योजनेने अतिशय सुंदर काम केलेलं आहे। 6 गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आणि जवळपास 2000 एकर जमीन पाण्याखाली आलेली आहे। रामदासजी मी वॉटर रिसोर्सेस मंत्री असताना प्रायोगिक तत्वावर 4 ब्रिज कम बंधारे मंजूर केले होते, त्यातला एक देवळीलाही पण मंजूर केला आहे। मला आज पाहायची इच्छा होती पण रामदासजी सांगितलं तिथे आता नावा बोटी फिरून राहिल्या इतकं पाणी चांगलं आहे आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही पाणी उपलब्ध झालं आणि तिथलं शेतीलाही पण पाणी उपलब्ध होणार आहे। मला विश्वास आहे की या विदर्भातल्या शेतकरी जो आहे तो सुखी समृद्ध आणि संपन्न झाला पाहिजे, इथल्या शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, इथल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे। नागपूरच्या मिहानमध्ये वर्धा जिल्ह्यातल्या अनेक लोकांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत, आतापर्यंत मिहानमध्ये 56,000 लोकांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत विदर्भातल्या आणि येत्या 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये मी संकल्प केला की कमीत कमी 1 लाख विदर्भातल्या तरुण मुलांना मिहानमध्ये नोकऱ्या मिळतील। जेवढे कॉम्प्युटर इंजिनियर आहेत त्या प्रत्येकाचे बायोडाटा मी गोळा करतो आणि त्यांना तिथे नोकरी मिळेल असा प्रयत्न करत असतो। आज आपल्या भागामध्ये औद्योगिक विकास देखील करण्याची आवश्यकता आहे। आज देवळीला 2-4 इंडस्ट्री आहे पण त्यांनी होणार नाही। माझी रामदासजींना आणि पंकजजींना अशी विनंती आहे की या हायवेच्या बाजूला आता इंडस्ट्रीयल क्लस्टर्स जर डेव्हलप करता आले तर या हायवेच्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून या भागातल्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे
याकरता नवीन नवीन प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवण्याची गरज आहे. आता शाळा, डीएड कॉलेज, बीएड कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज हे उघडलेले आहे. मेघे साहेबांनी वर्धेमध्ये मोठं मेडिकल कॉलेज उघडलं आणि त्या कॉलेजमुळे मोठ्या प्रमाणावर कोविडच्या काळात गरीब लोकांची सोय झाली. पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तरुण मुलांना रोजगार मिळेल त्याची पण व्यवस्था करण्याची गरज आहे. आपल्या मुलांना खेळण्याकरता चांगली मैदानं मिळाली पाहिजे. आपण क्रीडा महोत्सव, सांस्कृतिक महोत्सव साजरे केले पाहिजे. मला आनंद आहे की मी संसद क्रीडा महोत्सव नागपूरला केला, खासदार क्रीडा महोत्सव. 55,000 खेळाडू खेळले 17 दिवस आणि 3,00,000 लोक रोज खेळाचा आनंद घेत होते. आणि मी आता रामदासजी नागपूरला माझ्या मतदारसंघात 120 खेळाचे मैदान आणि स्टेडियम बांधली आहे. त्याचे उद्घाटन करायलाही मला वेळ नाही, कारण 120 कुठं कुठं मी जाऊ. पण आज सगळ्या भागामध्ये खेळाची मैदानं तयार केली. आपल्या तरुण मुलांना खेळण्याची सुविधा प्राप्त झाली पाहिजे. आम्ही सुरेश भट सभागृह बांधलेला आहे आणि त्या सभागृहामध्ये मोठा स्क्रीन आहे मल्टिप्लेक्सचा. आणि आता मी ठरवलं आहे की स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या निमित्ताने मी त्या ठिकाणी त्या स्क्रीनवर आमच्या मुलांना रोज 10,000 मुलांना देशभक्तीची चांगली सिनेमे दाखवणार आहे. शिक्षकांना तारे जमीन पर सिनेमा दाखवणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की हे जी जागा आहे इथे एक मल्टीप्लेक्स स्क्रीन लावून घ्या. टेक्नॉलॉजी आहे, मी तुम्हाला स्वस्तात करून देईन. आणि इथे लोकांना चांगला सिनेमा दाखवण्याची व्यवस्था करून द्या रात्री. म्हणजे स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने तुम्ही हा स्क्रीन जर लावला तर तुम्ही फार चांगलं काम होईल. आणि या कामात तुम्हाला काही मदत लागली तर मी जरूर करून देईन, कारण देवळीच्या लोकांना रोज चांगला सिनेमा फुकट बघता येईल. फुकट शब्दाचं मोठं आकर्षण आहे, सगळं फुकट पाहिजे. पण या ठिकाणी थोडा आवाजाचा इको होतो आहे, तो एकदा तुम्हाला चांगल्या एक्सपर्टकडनं त्याची व्यवस्था करून घ्या. एक चांगली साऊंड सिस्टम इकडे लावून घ्या परमनंट. आणि जर सिनेमाची व्यवस्था झाली तर बसल्या बसल्या सगळे सिनेमे लोकांना बघता येतील आणि त्याचाही आनंद घेता येईल. मला खूप आनंद आहे की देवळीचा चौफेर विकास होतो आहे. आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपला विकास व्हावा म्हणून जसं रामदासजींनी सांगितलं की कापूस आणि सोयाबीन आपण मोठ्या प्रमाणावर लावतो पण पावसामुळे कधीकधी खूप नुकसान होतं. खात्रीचं पीक ऊसाचं आहे. आज मी बघितलं मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड आपल्याकडे होऊन राहिलेली आहे. हा कारखाना आपल्या विकासाकरता आणलेला आहे आणि एका एकरात 1,50,000 रुपये एकरी फायदा आपल्या भागातल्या शेतकऱ्यांनी ऊसामध्ये मिळवलेला आहे. माझी आपल्याला विनंती आहे की हा कारखाना यशस्वी व्हावा आणि तुम्हालाही पण चांगलं उत्पन्न मिळावं म्हणून रामदासजींच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये आपण ऊसाची लागवड करा. सिंचनाच्या सुविधा वाढतात आहेत आणि त्यामुळे नक्कीच आपला शेतकरी सुखी, समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही, कर्जमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज अतिशय आनंद आहे की देवळीच्या विकासामध्येही सगळी प्रकल्प या ठिकाणी आज त्याचं उद्घाटन झालं. मला अतिशय आनंद आला की देवळी बदलत आहे. मी गेल्या 25-30 वर्षात अनेक वेळा देवळीला आलो पण आज देवळीचा रस्ता, हे सभागृह, नवीन नगर परिषदेची बिल्डिंग, ज्युनियर कॉलेज आणि त्याचबरोबर घडणारं हे सगळं परिवर्तन जे आहे, हे सगळं परिवर्तन रामदासजी याचं श्रेय तुम्हाला नाही आहे, याचं श्रेय नगर परिषदेला नाही आहे, तर याचं श्रेय माझ्यासमोर बसलेल्या जनतेला आहे. कारण लोकसभा असो, नगरपालिका असो, इथल्या जनतेने तुम्हाला आणि आपल्या पक्षाला सातत्याने साथ दिली, तुमच्यावर आणि आपल्या पक्षावर विश्वास टाकला, त्या जनतेच्या अपेक्षा आपण पूर्ण केल्या आहेत याचा मला अतिशय आनंद आहे. त्या जनतेला मी पुन्हा एकदा हात जोडून अभिवादन करतो आणि असंच प्रेम शुभेच्छा रामदासजींच्या बरोबर आणि आमच्या सगळ्यांबरोबर तुम्ही ठेवा अशीच विनंती करून
पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझं भाषण संपवतो. नमस्कार. खूप खूप धन्यवाद साहेब.